श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी असते. ही चतुर्थी बुद्धीचं आराध्य दैवत गणपतीला समर्पित आहे. कोणतंही शुभ काम करण्याआधी गणेशाची पूजा ही केली जाते. गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हणतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही केली जाते. गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथी व्रत हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं. प्रत्येक महिन्यातून दोन वेळा चतुर्थी तिथी व्रत केले जाते. धार्मिक मान्यतानुसार जो भक्त या उपवासाचं पालन करतो त्याच्या जीवनात सुख समृद्धी नांदते, तसेच बुद्धी प्राप्त होते. पंचांगानुसार चतुर्थी तिथी 24 जुलैला सकाळी 7:30 सुरू होईल. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 जुलै रोजी सकाळी 4:19 समाप्त होईल. आणि उदय तिथीनुसार जे आहे 24 जुलैला संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे. ही संकष्टी चतुर्थी बुधवारी आल्यामुळे तिचं महत्त्व कित्येक पटीने वाढलं आहे. कारण बुधवार हा गणपती बाप्पांचा वार आहे. ह्या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजाही करत असतो. या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे. हे उपाय केल्यामुळे साक्षात गणपती बाप्पा आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व संकटही दूर करतील. आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची. ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी सर्व भांडणं, इडापिडा, दोष, दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. तर हा उपाय आपल्याला का करायचा? जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल, मुलं सारखी चिडचिड करत असतील, मुलांनी अभ्यास केलेला त्यांना लक्षात राहत नसेल, की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, किंवा त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये काही अडचणी येत असतील, किंवा घरामध्ये खूप प्रमाणामध्ये नकारात्मकता वाढलेली आहे, घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, तर यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागतं. समस्या म्हणजे काय? तर आपण मेहनत करतो, कष्ट करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही. त्याचबरोबर आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा हा टिकून राहत नाही. आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून आज संध्याकाळी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6:30 जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. आणि त्यावेळेसमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव तुम्हाला जर ह्या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही संध्याकाळी 6:00 रात्री 12:00 उपाय कधीही करू शकतात. ह्या उपायाकरता सर्वात पहिली वस्तू जी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे काळे तीळ. काळे तीळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय, त्याचबरोबर काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित असतात. आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून उपाय करतो तर त्यामुळे आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होत असतात. त्याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरीसुद्धा लागणार आहे. कारण पिवळी मोहरी जी आहे ती आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, कर्णीबाधा असू दे, दोष आहे, ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानली जाते. त्याचबरोबर आपल्याला 5 लवंगासुद्धा लागणार आहेत. आता ह्या ज्या लवंगा आहेत त्या आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्या, त्या अखंड असाव्या, कुठे तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. आता ह्या तिन्ही वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात. आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या सदस्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा ह्या वस्तू उतरवायच्यात. उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या घरातल्या सदस्यांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, विघ्न, अडचणी, नकारात्मकता, इडापिडा, कर्णीबाधा ह्या नष्ट झालेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनंसुद्धा आपल्याला ह्या वस्तू फिरवायच्यात. तसेच आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनंसुद्धा आपल्याला 7 वेळा ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या. तेव्हासुद्धा आपल्याला बोलायचं की माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, दोष आहेत, इडापीड आहे,
दारिद्र्य हे नष्ट होऊन माझ्या संपूर्ण घराची भरभरून अशी प्रगती झालेली आहे. अशा रीतीने आपल्याला सकारात्मक भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. त्यानंतर आपल्याला ह्या वस्तू आपल्या घरापासून थोडं लांब दक्षिण दिशेला नेऊन फेकून द्यायच्यात. फेकताना कोणाच्या दारात किंवा अंगणात किंवा कोणाच्या कपड्यावर पडणार नाही ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे, कारण आपल्या घरातले दोष जे आहेत ते आपण घरातनं बाहेर काढून टाकलेले आहेत. अतिशय प्रभावी असा उपाय, हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये जेवढी पण असणारी भांडणं आहेत, नकारात्मकता आहे, वास्तुदोष असू दे, पितृदोष असू दे, त्याचबरोबर जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, आपल्या घरामध्ये असणारी अलक्ष्मी ती काढतापाय करून निघून जाईल आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. त्याचबरोबर पुढचा उपाय आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे दोष विघ्न दूर करण्याकरता, जर आपली मुलं अभ्यास करत नसतील किंवा त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल, विवाह जुळण्यामध्ये काही समस्या येत असतील, तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे. तुम्हाला एक नारळ लागणार आहे, ह्या नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे. त्या नारळावर आपल्याला लाल कलाव्याचा जो धागा असतो तो गुंडाळायचा आहे. हा जो धागा गुंडाळणार आहे तो तुम्ही विषम संख्येमध्ये गुंडाळायचा आहे, 3, 5, 7, 11 अशा रीतीने. आणि त्यानंतर हा नारळ तुम्हाला घेऊन जायचा तुमच्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पा मंदिरामध्ये. गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला हा नारळ जो आहे आपल्या मुलांच्या इच्छा किंवा समस्या ह्या बोलून गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचा आहे. आता जर तुमची मुलं मोठी असतील तर मुलांच्या हातानेच हा नारळ जो आहे गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायला द्या. अतिशय प्रभावी असा हा उपाय, हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, सर्व विघ्न, सर्व संकट दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.